लेक लाडकी, लेक लाडकी नावाची तुम्ही स्कीम केली. जेव्हा ती लेक लाडकी गरोदर होती आणि तिला मूल झालं, ते मूल झाल्यानंतर तुमची लाडकी लेक एका मुलाला जन्म देते, तिला एवढ्यासाठीच औषध तिथे मिळालं नाही, कारण का कोणीतरी प्रशासनातलं म्हणत होतं की नाही नाही तुम्ही बातम्या बाहेर देता, तुम्हाला संधी मिळणार नाही. आणि ह्या राज्याचे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री नंबर वन, मी त्यांना नंबर वन का म्हणते, ते परवा एका कार्यक्रमाला गेले होते आणि त्यांची सगळी सोशल मीडियाची नंबरची टीम धावपळ करत होती. त्याच्यावर लिहिलं होतं DCM 1, DCM 1, DCM 1. म्हणजे DCM 1 कोण आहे? ते म्हणले DCM 1 म्हणजे देवेंद्र फडणवीस. म्हटलं 1 आणि 2 कोणी त्यांना सांगितलं? ते म्हणले त्यांनीच ठरवलं आहे. म्हटलं त्यांना कोणी सांगितलं की ते 2 आहेत आणि हे 1 आहेत? दोघंही एकच आहे, ते DCM DCMच आहे, त्याच्यात 1 आणि 2 कुठे आलं? ते म्हणले नाही, त्यांच्या सगळ्या टीमवर टीशर्टवर. आणि मी हे सांगत नाही, यांना विचारा, एवढे कॅमेरे लावलेत ना, त्यांना विचारा की DCM 1 असे शर्ट घालून ते DCM 1वाले सगळीकडे फिरत होते. ते दोघांना पालकमंत्री बदलण्यासाठी दिल्ली दरबारी जायला वेळ होत्या, पण त्याच प्रायव्हेट पेननी नांदेडला जायला त्यांना वेळ नव्हता, जिथे ही लेक लाडकी रडत होती. आणि ती 12 अशा लाडक्या लेकींच्या या महाराष्ट्रांची मुलं 24 तासात दगावली आहेत. त्याचं उत्तर कोण देणार? ही हत्या नाही आहे, या हत्याला हे हां जाहीर निषेध केलाच पाहिजे. आता ही बाकीची भाषणं झाली की आपण 3-4 असे निर्णय घेऊ आज संध्याकाळी की ज्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस महिलेनी काम केलं पाहिजे. आज नंतर तुम्ही सगळ्यांनी तुमच्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन, मी माझ्या मतदारसंघात ठरवले, मी वर्षातून 2 वेळा माझ्या सगळ्या मतदारसंघातले आरोग्य सेवांची ऑडिट करायची मी आता 3 महिन्यांनी करणार आहे, कारण का मला यांच्यासारखं पाप नको आहे. ते मी कसं तोंड दाखवणार त्या आईला? तिचं मूल जर असं गेलं माझ्या लोकसभा मतदारसंघात तर मी कसं तिला उत्तर काय देणार? मी तिला सत्तेत नसले तरी लोकप्रतिनिधी आहे ना, आणि अजून तरी संवेदनशील आहे. त्यांच्या इतकी सत्तेसाठी मी असंवेदनशील झालेले नाही आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा अतिशय गांभीर्याने विचार केला पाहिजे तुम्ही. ओ राज्याच्या मोठ्या ताई, चांगल्या योजनेला विरोध करणं हे तुमचं कर्तव्य झालंय का? ताई एक लक्षात घ्या की राज्यातल्या आमच्या भगिनी तुमच्यासारख्या एकरी 100 कोटी वांगी पिकवू शकत नाही, आणि त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये जन्माला येणारी मुलगी जर लखपती होत असेल तर तुमच्या पोटात दुखायचं कारण काय? आणि कुणी जर लखपती होत असेल तर तुमच्या करोडपतीपणावरती कुणी आघात करत नाहीये. राहिला प्रश्न भारतीय जनता पार्टीमध्ये महिलांना मानसन्मान मिळण्याचा, तर कुठल्याही अन्य पक्षापेक्षा भारतीय जनता पार्टीमध्ये महिलांना मानसन्मान दिला जातो हे मी तुम्हाला सांगते. बरं, आज तुमच्या कार्यक्रमामध्ये महिलांनी गोंधळ घातला म्हणे, एवढंच नाही तुमच्याच पक्षातल्या महिलांनी त्यांना तिथं डावललं जाण्याची खंत तुमच्या समोर व्यक्त केली. त्याचं चिंतन आणि मनन करा की का बरं असं झालं असेल. त्यामुळे स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही जी जुनी तऱ्हा आहे ना, ही आता जुनी झाली. त्यामुळे मोठ्या ताई आपण चिंतन मनन करा, ये पब्लिक है और ये सब जानती है. आपल्या पक्षाकडे लक्ष द्या भारतीय जनता पक्षावरती बोलण्यापेक्षा. हा माझ्याकडनं सल्ला आहे तुम्हाला राज्याच्या मोठ्या ताईंना. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.